मित्रांनो, दात हा आपल्या शरीराचा असा एक अवयव आहे की जो आपल्यासाठी अतिशय उपयुक्त असतो, मात्र आपण त्याच्याकडे पाहिजे तेवढं लक्ष देत नाही. दात व्यवस्थित न घासल्यामुळे व जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरून तोंड न धुतल्यामुळे आपल्याला दाताचे अनेक प्रकारचे आजार होत असतात. दातामध्ये अन्नकण अडकल्यामुळे बऱ्याच वेळा आपले दात किडतात, त्याचबरोबर दाढींमध्ये सुद्धा अन्नकण अडकल्यामुळे दाढीसुद्धा हळूहळू किडायला सुरुवात होते आणि कालांतराने ते दुखणं इतकं वाढतं की आपल्याला दात किंवा दाढ ही पूर्णपणे काढून टाकावी लागते. एकदा दात दुखायला लागला की ते दुखणं इतकं असह्य असतं की आपलं कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही आणि आपल्याला त्यावरती हायर अँटीबायोटिक घेणे हे गरजेचं असतं, नाहीतर ते दुखणं थांबतच नाही. बऱ्याच वेळा दातांमध्ये पू होतो आणि मग त्याच्यातून सुद्धा आपल्याला खूप वेदना जाणवतात. मित्रांनो, या समस्येवरती तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे. आपल्या घरगुती पद्धतीने एक अतिशय साधा सोपा उपाय मी तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचा किडलेला दात किंवा तुमची किडलेली दाढ जी असेल त्यामधून कीड आपोआप बाहेर पडेल आणि तुम्हाला कुठल्याही ॲलोपॅथिक औषधाची या ठिकाणी गरज पडणार नाही. मित्रांनो, उपाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही आमच्या घरगुती उपाय या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन घरगुती उपाय सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. या साध्या सोप्या घरगुती उपायासाठी आपल्याला घरातच मिळणाऱ्या 3 पदार्थांची आवश्यकता भासणार आहे. या उपायासाठी पहिला जो पदार्थ आपल्याला आवश्यक आहे तो आहे तुळशीचं पान. आपल्या घराच्या परिसरामध्ये तुळस ही सहज उपलब्ध असते. तुळस ही शरीराला थंडावा देते, त्याचबरोबर तुळशीमध्ये असणारे जे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत त्यामुळे दात दुखीवर किंवा दाढ दुखीवर तुळस हा एक अतिशय चांगला उतारा आहे. यानंतर आपण दुसरा जो पदार्थ यामध्ये वापरणार आहोत तो आहे लवंग. आपल्या स्वयंपाकघरामध्ये लवंग सहज उपलब्ध असते कारण तो एक महत्त्वाचा असा मसाल्याचा पदार्थ आहे. यानंतर तिसरा जो पदार्थ आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो आहे हळद. हळदसुद्धा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला सहज उपलब्ध असते. हळद ही अँटीसेप्टिक म्हणून काम करते आणि त्यामुळे दाढदुखीवर किंवा दातामध्ये झालेली जी कीड आहे त्या कीडीवरती हळद हे चांगला प्रकारचा एक उपाय आहे. आपल्याला काय करायचं की सर्वप्रथम आपण लवंगा या एका खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घ्यायचे आहेत. 5 ते 6 लवंगा एकत्र आपण या ठिकाणी कुटून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. यानंतर आपल्याला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे. एका वेळी उपाय करताना आपल्याला एकाच तुळशीच्या पानाचा वापर या ठिकाणी करायचा आहे. या तुळशीच्या पानामध्ये आपण ज्या लवंगा कुटून घेतलेल्या आहेत त्याची एक चिमूटभर जी पूड आहे लवंगेची ती पूड या ठिकाणी ठेवायची आहे आणि यानंतर यामध्ये एक चिमूटभरच फक्त आपण हळदीचा वापर करणार आहोत. या ठिकाणी तुळशीचं पान, लवंगेची पूड आणि हळद यांचं हे जे मिश्रण आहे याची एक आपल्याला गोळी तयार करायची आहे. अशा पद्धतीनं ही जी तयार झालेली गोळी आहे ही ज्या ठिकाणी तुमचा दात दुखत आहे किंवा दातामध्ये कीड तयार झालेली आहे किंवा दाढ दुखत असेल किंवा दाढसुद्धा किडलेली असेल तर त्या ठिकाणी ही गोळी 5 ते 10 मिनिटं तुम्हाला दाबून दाताखाली दाबून ठेवायची आहे. याच्याने काय होणार आहे की तुळशीच्या पानाचे जे थंडक देण्याचे गुणधर्म आहे त्यामुळे त्या ठिकाणच्या वेदना कमी होणार आहे. त्यानंतर लवंग आणि हळद जी आपण या ठिकाणी वापरलेली आहे यामध्ये असणारे अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तुमची दातातील कीड पूर्णपणे बाहेर काढण्याचं काम करणार आहेत. दातामध्ये दाबून ठेवल्यानंतर 5 ते 10 मिनिटं तुम्ही हा प्रयोग करायचा आहे. यानंतर ही जी मिश्रण आहे हे मिश्रण तुम्ही चावून गिळून घेऊ शकता कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नाही. तुळस, लवंग आणि हळद आपण नेहमीच्या वापरामध्ये वापरत असतो आणि त्यामुळे हे मिश्रण तुम्ही चावूनसुद्धा खाऊ शकता. असाच जर उपाय तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा केला तर तुमची जी दातदुखी आहे किंवा दाढमध्ये असलेली जी तुमची कीड आहे ती कीड लगेच बाहेर येणार आहे. हा उपाय अतिशय गुणकारी आहे, आयुर्वेदिक आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही, त्यामुळे तुम्ही हा उपाय दिवसातून 3 ते 4 वेळा सहज करू शकता. तर मित्रांनो, भयानक अशी दातदुखी किंवा दाढदुखी असेल तर तुम्हाला आता कुठल्याही प्रकारच्या गोळीची आवश्यकता नाही. हा उपाय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा उपाय कसा वाटला. चला तर मित्रांनो, आजच्या दिवसासाठी एवढंच. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन घरगुती उपायांसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, निरोगी रहा.